मोवाडेजी, मला हेच विचारायचं आहे की सावनर नगर परिषदेमध्ये म्हणजे कोणकोणत्या या गावा सावनेरमध्ये कोणकोणत्या अशा मुख्य समस्या इथे पाहिलेल्या आहेत ज्या इथे तुम्ही पूर्ण करणार आहात आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन आहे? आता सावनेरमध्ये यावर्षी दुष्काळाची स्थिती वाटत आहे, तलाव कमी भरलेले आहे, त्यामुळे एक दोन मिटिंगा पालकमंत्री साहेबांनी घेतलेल्या आहे आणि नागपूर जिल्हा नियोजन समितीमार्फत त्यांनी कुल्हार नदी आणि कोच्ची बॅरियर अधिग्रहण करण्याकरता त्यांनी सांगितलं आहे आणि ते लवकरच आणि 3 लाख रुपये नगर परिषदच्या माध्यमातून आपण MGPला दिलेले आहे, सर्वे करून लवकरच पाईपलाईनची व्यवस्था होईल, ही पाण्याची व्यवस्था आणि आमचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष व कर्मचारी सर्व त्याबद्दल कामाला लागलेले आहे आणि स्वच्छता अभियान आता आमच्या सावनेर नगर परिषदमध्ये नवीन 4 गाड्या कमी पडत होत्या, 4 गाड्या आल्या, पुन्हा 2 गाड्या येत आहे आणि स्वच्छता आता सध्याच्या स्थितीमध्ये ठीक आहे. वाढीव क्षेत्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आता आम्हाला 3 करोड रुपये उपलब्ध करून दिले, तर ते प्रोसेसमध्ये टेंडर प्रोसिजर प्रोसेसमध्ये आहे आणि रस्त्याबद्दल आमच्या इथे एक UIDSSMT योजना, भारत सरकारची योजना होती, त्यामध्ये 26 करोड रुपये समथिंग ती योजना होती आणि मधामध्ये ते बंद झाल्यानं आम्हाला त्याच्यामध्ये जवळपास 15 करोड रुपये कमी पडले आणि 10 करोड रुपयाचं काम झालं आहे. त्याच्यामुळे ते काही कामं आमचे वाचलेले आहे आणि आम्ही सरकारला त्या माध्यमातून पाठपुरावा करत आहे की जेणेकरून आम्हाला तेवढे पैसे भेटो आणि लवकर ते काम पूर्ण होईल. आणि आता आमचा विकास आराखडा, सावनेरचा डेव्हलपमेंट प्लॅन जवळपास 1982ला झालेला होता, तेव्हापासून झालेला नाही आणि सावनेर एक झपाट्यानं सावनेर क्षेत्रात सावनेर नगर परिषदची वाढ झालेली आहे. क्षेत्र खूप मोठं आहे आणि खूप साऱ्या बाबी आहे की ग्रामीण क्षेत्र, ग्रामीण 2-3 खेडे आपल्या सावनेरला टच झालेले आहे आणि त्याच्यामध्ये पाईपलाईन, पाण्याची व्यवस्था, रस्ते. पुन्हा एक प्रॉब्लम, WCLनी कोळ अधिग्रहण करून ठेवलेलं आहे, 1986 मध्ये अधिग्रहण केलेलं आहे, त्याच्यामुळेही काही खूप सारे प्रॉब्लेम येत आहे. आम्ही प्रस्ताव पाठवला म्हणजे ते अधिग्रहण केलेलं दिसतात आणि ते प्रस्ताव आमचा फेटाळून देतात. त्यासाठी 2-3 वर्षापासून पाठपुरावा चालू आहे. लगेच आता आदरणीय नितीनजी गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर पोद्दार यांनी महाराष्ट्र स्तरावर खूप साऱ्या मिटिंगा झाल्या आणि इथून प्रॉब्लेम होता दिसला नाही, तर गडकरी साहेबांनी दिल्लीला मिटिंग लावलेली आहे आणि तिथे कोल मिनिस्ट्री पियुष जिगोल यांच्यासोबत चर्चा साधून लवकरच हा प्रॉब्लेम क्लिअर होईल असं आश्वासन दिलं आहे. आता समोर त्याची प्रोसेस सुरू आहे. मोवाडेजी, गाव स्वच्छ आणि सुंदर राहावं याच्यासाठी काय प्रयत्न राहणार आहे? गाव आणि स्वच्छ सुंदर करण्यासाठी जवळपास भारत सरकारच्या माध्यमातून आम्ही 1 वर्षाच्या आधी आणि आज खूप सारा फेरबदल झालेला आहे आणि जवळपास हागणदारी मुक्त घोषित केलेला आहे आणि मागच्या वर्षी आणि यावर्षी जवळपास 7 पर्यंत जेवढा नगर परिषदनी साफसफाई स्वच्छतामध्ये खर्च केलेला आहे त्या 2 वर्षामध्ये जवळपास 10 ते 15 पट स्वच्छताविषयी खर्च करून सावनेर सुंदर आणि स्वच्छ बनवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि त्याकरता आमचे अध्यक्ष आणि नगरसेवक सर्व झपाट्यानं काम करत आहे आणि आमचे कर्मचारी पण सुद्धा मिळून जुळून काम करत आहे.
एक शेवटचा प्रश्न विचारतो, गावामध्ये अजूनही छोटे छोटे उद्योगधंदे फॅक्टऱ्या दिसून नाही पडत आपल्याला, मॅक्सिमम लोक शेतीवरच अवलंबून आहे, कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष होत आहे का या गोष्टीकडे? मला नाही वाटत की शासनाचं दुर्लक्ष होतो असेल म्हणून, कारण इथे जे प्रतिनिधित्व करत होते त्यांचं थोडंसं दुर्लक्ष होता दिसते, आणि त्या माध्यमातून काही लोकांनी काही प्रतिनिधी लोकांनी प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही, पण आता मला वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये यश येईल, कारण सावनेर शहर हे नॅशनल हायवे गावावरती आहे आणि सावनेर शहर याच्या आजूबाजूला इंडस्ट्रीयल एरिया असल्यामुळे सावनेरचा लेनदेन मोठ्या प्रमाणात होतो, आणि त्यामुळे मला असं वाटतं की सावनेरच्या लोकांनी गरज भासली नाही, आणि मुख्य कारण म्हणजे ते प्रतिनिधित्वाची कमी आणि त्यांनी जे प्रयत्न करायला पाहिजे ते केलेले नाही असं मला वाटतं. मोहाडेजी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.